हेलो स्टूडेंट्स, तो चलिए अभी मैं आप लोगों के साथ में यहाँ पर मराठी का 7th स्टैंडर्ड का रिवीजन पेपर शेयर कर रही हूँ। ये क्वेश्चन बहुत ही इम्पोर्टेंट है, इसमें से आप लोगों को क्वेश्चन पेपर्स में आ सकते हैं और आप लोग इसीलिए आंसर के साथ में मैं दे रही हूँ, तो आप लोग इसीलिए पूरा जो भी है वीडियो कम्प्लीटली देखिए और इस रिविजन पेपर से आप लोग अपने अच्छे से स्टडी कीजिए, ठीक है। चलिए मैं स्टार्ट करती हूँ। क्वेश्चन नंबर ना फर्स्ट फर्स्ट क्वेश्चन है, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। शब्दांच्या घरात राहणारे हळवे स्वर काना मात्रा वेलांटीला कोणाची सोबत होती? काना मात्रा वेलांटीला विराम चिन्हांची सोबत होती। इसलिए रीड कर रही हूँ ताकि आप लोगों को रीडिंग में भी कोई डिफिकल्टी ना हो, ठीक है। अचानक से ब्लर क्यों हो रहा है? ओके, चलो क्लियर हो गया। थर्ड क्वेश्चन है, रेघांच्या छप्पराचे काय काम कोणते? तर शब्दांच उत्तर यहाँ पर दिया है, डार्क में दिया हुआ उत्तर है, शब्दांच्या घरात अंतर पडले तर रेघांचे छप्पर त्यांना कुरवाळायचे काम करते। लळा कसला लागला आहे? शब्दांच्या घरात कवितेचा लळा लागला आहे। आईला कशाचे कौतुक वाटते? सोनालीने कथेचे नाव अन त्या कथेत काय सांगितले आहे ते पानभर लिहिले, याचे कौतुक वाटते। पुढे लिहा, सोनाली वहीत काय लिहू लागली? सोनाली वहीमध्ये पुस्तकांमधील आवडलेल्या ओळी आणि एखादा प्रसंग लिहू लागली। पंडिता रमाबाईंच्या कन्येचे नाव काय होते? पंडिता रमाबाई यांच्या कन्येचे नाव मनोरमा होते। पंडिता रमाबाई यांनी कशाची स्थापना केली? पंडिता रमाबाई यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली। अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय कशामुळे झाली? रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून बेल लिपी शिकून आल्यामुळे। अंध स्त्रिया म्हणजे ज्यांना दिसत नाही, आंधळे, ब्लाइंड, तर त्यांचं शिक्षण त्यांना कसं शिकवलं जायचं, तर त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाची सोय झाली। पंडिता रमाबाई यांचा विवाह कोणाशी झाला? पंडिता रमाबाईचा विवाह बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी झाला। कवितेत कोणाचे वर्णन के झाले आले आहे? कवितेत लेकीचे वर्णन आले आहे। कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? कवयित्री अथवा कोणीही थोडं जरी लेकीवर रागावले तर ती रुसून बसते। मुलांच्या जिभेवर असली चव रेंगाळत होती, कोणती चव होती ती? मुलांच्या जिभेवर बोरांची चव रेंगाळत होती। बोरं खाल्ली आहेत ना शाळेच्या बाहेर, जे कैऱ्या वगैरे विकतात त्यांच्याकडे बोरं पण असतात। वैष्णवीला कोणता छंद लागला? वैष्णवीला रोजनिशी लिहिण्याचा छंद लागला। रोजनिशी म्हणजे डेली राईट डायरी आपली लिहितो ना ती, त्याला म्हणतात रोजनिशी। अमृतने आई वडिलांच्या आड सॉरी अमृतने आई वडिलांनी पाशी कोणता हट्ट केला? आई वडिलांपाशी असं आहे, इथे जरा लिहिताना रॉंग झालेला आहे। तर मला इसाप सारखाच नवीन शर्ट मिळाला पाहिजे असा हट्ट अमृतने आई वडिलांपाशी धरला, म्हणजे त्याला सुद्धा नवीन शर्ट हवा होता जसा इसापला आणलेला। अमृत व इसाप यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी काय सारखं होतं त्यांच्यामध्ये? कपडे, रंग, आकार, कापड, एकच शाळा, घरे समोरासमोर आणि वर्ग एकच वर्ग होता, ठीक आहे। म्हणजे एक त्या दोघांमध्ये सेम होतं हे। गावातील मुले कोणत्या झाडाखाली जमली होती? गावातील मुले लिंबाच्या झाडाखाली जमली होती। अमृत व इसाप यांनी कशाची अदलाबदल केली? तर अमृत व इसाब यांनी शर्टाची अदलाबदल केली, कारण का त्याला हवा होता ना तसला शर्ट। अमृतच्या आईने फाटका शर्ट पाहून काय केले? अमृतच्या आईने फाटका शर्ट पाहून सुई धागा घेऊन तो शिवून टाकला।
जॉर्डन जॉर्डन ला कोणता प्रश्न पडला? जुन्या कपड्यांचं काय करायचं असा प्रश्न जॉर्डनला पडला. सोनालीच्या घरात कोणाला वाचनाचे वेड होते? सोनालीची आई आणि सोनालीचा मोठा भाऊ यांना सोनालीच्या घरात वाचनाचे वेड होते, म्हणजे त्यांना आवडायचं. वेड होतं म्हणजे काय? खूप आवडायचं वाचायला. मुलांचे अवांतर वाचन व्यक्तिरिक्त मैत्री असणारे घटक. टीव्ही, कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम्स, मोबाईल, म्हणजे वाचन सोडून हे सगळं मुलांना आवडतं. तर तुम्हाला पण आजपासून काय करायचं आहे? थोडं थोडं वाचायला सुरुवात करायची आहे. गोष्टीची पुस्तकं वगैरे वाचायची आहेत. सोनाली सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते? सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत, म्हणजे अवांतर म्हणजे नेहमी वाचावीत असे आईला वाटत होते. पंडित रमाबाई यांनी कसला आराखडा तयार केला? 2,500 लोक बसू शकतील एवढे प्रार्थना मंदिर बांधायचे होते. या प्रार्थना मंदिराचा आराखडा पंडित रमाबाई यांनी स्वतः तयार केला. सहस्त्रकातील कर्मयोगिनी असे कोणाला म्हटले आहे? पंडित रमाबाई यांना सहस्त्रकातील कर्मयोगिनी असे म्हटले आहे. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. सफल होणे, यशस्वी होणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, नोंदी करणे, लिहून ठेवणे. नोंद करतो ना आपण रॅशनचं वगैरे सामान आणायचं असेल तर. चला प्रश्न तिसरा. खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थांचा शब्द बनवा. आता फर्स्ट आपल्याला शब्द बदलायचा आहे. जसं दिलंय खजूर, मग आता कामगारला काय म्हणतात? मजूर, म्हणजे खजूर मजूर. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे कडक. ठीक आहे. मग आता रस्त्याला काय म्हणतात? सडक. म्हणजे बघा, कडकचा हा झाला ना रायमिंग वर्ड. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ना शब्द युग्म बनवायचे आहेत, म्हणजे रायमिंग वर्ड बनवायचे आहेत. मालक छोटे मूल, बालक मालक बालक. समता मायाला काय म्हणतो? ममता. समता ममता. आवड वेळ, वेळ म्हणजे काय? सवड. तर आवड सवड. घागर समुद्र, समुद्राला काय म्हणायचं? सागर. म्हणजे घागर आणि सागर. घागर म्हणजे काय माहितीये तुम्हाला? जो आपला हंडा असतो ना त्याला घागर सुद्धा म्हणतात, गावाकडच्या मुलांना माहित असेल. प्रश्न चौथा. खालील शब्द वाचा व तसेच लिहा, म्हणजे हे वाचायचे आणि तसेच्या तसे सेम लिहायचे, काही बदलायचं नाही. तर फक्त मी वाचते. विद्वान, परामुख, संस्कृत, सहस्त्र, वक्ता. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा. अ दिलेला आहे, समान अर्थी शब्द लिहा. गोष्ट कथा, आवड रस, व्रत उपवास. विरोधार्थी शब्द कठीण सोपे, नवीन जुने, पुढे मागे, आवड नावड. त्यानंतर लिंग बदलायला सांगितलं आहे. काका काकी, आजी आजोबा, पंडित पंडिता, बाई माणूस. वचन बदला. सतरंजी अनेक असेल तर सतरंज्या. पुस्तक पुस्तके. प्रसंग प्रसंग. पान पाने. प्रश्न सहावा. अ खालील शब्दांती मध्ये लपलेले शब्द शोधा, म्हणजे याच्यामध्ये काय शब्द आहे नवीन आपण बनवू शकतो. तर आता उदाहरण इथे गारवा दिलंय. याच्यामध्ये गार रवा गार नंतर वार असं होतं ना, त्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. मगार वारा वार रवा वागा. आराखडा याच्यातून बघा. राख राडा खडा. त्याच्यानंतर खरा आणि खडा. सुधाकर सुधा, सूर धार, धाक कर धारक. ब असे 3 अक्षरी शब्द लिहा ज्यांच्या मधले अक्षर र आहे, म्हणजे मध्ये काय असणार? र. कारंजी,
चौरंग कारंजे बघा सगळ्यामध्ये र र येत आहे पण रचे प्रकार बदलू शकतात. नारंगी इथे ना रंग द्यायचं होतं, ऍक्च्युली डॉट दिला नाहीये. बेरंग सारंगी पिरंगी तरंग मुरब्बा. पुढील मणी पूर्ण करा. आता ह्या मणी आपण पूर्ण करायच्या आहेत. घरोघरी मातीच्या चुली, ऐकावे जनाचे करावे मनाचे. एक नाधड भाराभर चिंद्या, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. चुकीचा शब्द ओळखा. आता याच्यामध्ये माणूस आणि माणूस असं लिहिलेलं आहे, तर आपण कसं म्हणतो माणूस म्हणजे मोठा ऊ, म्हणून हा राईट आहे. ठीक आहे. शरीर आणि शरीर, मग हे जे लिहिलेलं आहे ना माणूस आपण असं म्हणतो ना हे पा, म्हणून हा माणूस हा राईट आहे, तर हा चुकीचा शब्द आहे. शरीर आणि शरीर तर हा चुकीचा आहे म्हणजे हा राईट आहे, म्हणजे इथे आपल्याला राईट शब्द लिहून दिलेला आहे बरं का. नाही तर तुम्ही समजाल की चुकीचा शब्द ओळखायला सांगितलंय तर हा चुकीचा असेल, तर इथे बरोबर जो शब्द आहे ना तो लिहून दिलेला आहे. ठीक आहे, ते समजून घ्या. तर मुलांना अशा प्रकारे आपलं मराठीचं रिव्हिजन पूर्ण झालेलं आहे आणि अजून क्वेश्चन पेपर सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पुढचे व्हिडिओ नक्की पहा, नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय.